पत्रकार मित्रांनो आश्चर्य वाटेल की 29 कोरम असल्याशिवाय सभागृह आपल्याला चालवता येत नाही, परंतु कित्येकदा सकाळी लक्षवेधीच्या वेळेस आणि संध्याकाळी देखील 6 पुढं ज्या वेळेस कामकाज चालायचं, रात्री 11, 12, 1 पर्यंत कधी कधी चालायचं, त्यावेळेस तिथं कोरम देखील नसायचं, तरी देखील आम्ही समंजस भूमिका घेतली. कारण आम्हाला तर लगेच ऑब्जेक्शन घेता आलं असतं की कोरम नाहीये, कोरम ठेवण्याचं पूर्णपणे काम जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. मंत्री महोदयांनी हजर राहायचं, संसदीय कामकाज मंत्र्यांनी बघायचं असतं किंवा कोण आता पुढची लक्षवेधी कुठली आहे. कित्येकदा लक्षवेधी लागायची, सभासद उभे राहायचे आणि मग नंतर सांगितलं जायचं की आता संबंधित मंत्री नाही आहेत त्याच्यावर आज त्या लक्षवेधी घेतल्या जाणार नाही. सकाळच्या लक्षवेधी दुपारी, दुपारच्या लक्षवेधी दुसऱ्या दिवशी, असं सगळं चाललं होतं. पत्रकार मित्रांनो, आज विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय सांगताय, 292 अंतिम आठवडा प्रस्ताव आणि 293-4 उत्तर आज चाललेलं आहे. कधीही महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं म्हणजे अतिशय बेजबाबदारपणाचं काम, मी त्यांच्यावर आरोप करतो कुणावर असं कृपा करून अर्थ काढू नका, पण ही बेजबाबदारीपणाच आहे सरकारचा. आणि त्याच्यामध्ये गांभीर्य कुणाला, आम्हाला एक गोष्ट कळते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कामं भरपूर असतात, परंतु सकाळी 9:15 हजर राहताना संबंधित मंत्र्यांनी हजर राहायला पाहिजे. आम्ही अध्यक्षांचंही समजू शकतो, पण तालुका अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील ह्याही गोष्टी तुम्हाला तर गंमत वाटेल. काही काही वेळेस संध्याकाळी उशिरा मंत्री पण सभागृहात नसायचे आणि मग ते म्हणायचे की मंत्री जरा बाहेर फ्रेश होऊन येतो आणि असं जायचे. इथपर्यंत हे कामकाज झालेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे. मंत्र्यांनी दिलेली माहिती ही त्रुटीची होती, माहिती सुधारून घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागत होते. विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल सरकारची अनास्था, ही बेफिकिरी, ही अनास्था पत्रकारांच्याही लक्षामध्ये निश्चितपणे आली असेल, हे तुम्ही पण त्याची नोंद घेतली. तुम्हाला खरं तर ह्या मंत्र्यांना राज्यात सत्ता हवी आहे, मंत्री व्हायचं आहे, सरकारी गाडी पाहिजे, बंगला सिक्युरिटी पाहिजे, पण काम करायचं नाही. आता त्या बाबतीमध्ये तर सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय सदस्य कालिदास कोळंबकर साहेबांनीच एवढं त्या संदर्भामध्ये झापलं आतमध्ये किंवा तुम्हाला बसायला नको, अक्षरशः पुढची रांग पूर्णपणे खाली असायची सत्ताधारी पक्षाची. अशा प्रकारचा हा सगळा कारभार जो यायचा तो येईल, परंतु जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत तुम्ही काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे मला एक सांगायचं की लोकशाहीसाठी अनेक धोकादायक गोष्टी घडत आहेत आणि विधिमंडळाच्या कामकाजाबाबत सरकारची अनास्था हा एक गंभीर धोका ज्या आपल्या संसदीय लोकशाहीला आहे. विधिमंडळात आमदारांकडून जनतेचे प्रश्न मांडले जातात, परंतु सरकार याकडे गांभीर्याने बघणार नसेल तर जनता कशी यांना गांभीर्याने घेईल. बऱ्याचदा निर्देश दिले, आता मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलेल्या बैठका पण लावल्या जात नाही, वेळ मारून नेली जाते. असे हे सगळं कामकाज या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही मात्र जेवढं उपस्थित राहता येईल तेवढं उपस्थित राहण्याचा प्रयत्न आणि जेवढे महत्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये तातडीचे असतील ते वेगवेगळ्या स्थगनच्या माध्यमातून किंवा इन्फॉर्मेशन आपल्या पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून हे मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनीच तिथं केला. विधिमंडळाचं अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडण्याच्यासाठी आणि सोडवण्याचं एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आहे. आम्ही बिलं देखील काढून द्यायचो, तिथं पण चर्चा करायचो, त्याच्यातनं पण मदत करायचो. म्हणजे आम्ही विरोधाला विरोध करण्याची भूमिका पत्रकार मित्रांनो कधीच घेतली नाही, परंतु सभागृहाचं कामकाज बंद पडू नये, ते पूर्ण वेळ चालावं अशाही प्रकारची समंजस भूमिका आम्ही घेतली. यासाठी सरकारपेक्षा आमची विरोधी पक्षाची सगळ्यांची आग्रही भूमिका आणि प्रयत्न राहिलेला आहे. आणि हा सगळा प्रयत्न होत असताना आम्ही अनेकदा, म्हणजे मला पण कधी कधी त्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल काही बोलावं लागायचं, त्यावेळेस मला पण मनाला वेदना व्हायच्या की आपण काय आपल्यावर बोलण्याची पाळी येते. परंतु अक्षरशः त्याच्याबद्दल
कोडगा माणूस कसा असतो, कोडगा तशा पद्धतीनं कोडगेपणाचा कळस या अधिवेशनामध्ये बाळासाहेबांनी, नानांनी, आदित्यांनी आम्ही सगळ्यांनी पाहिला. हे त्याचबरोबर हे सगळ्या अधिवेशनाच्या निमित्तानं तुम्ही पहा, लक्षवेधीचा तर उच्चांक झाला. एवढ्या लक्षवेधी कधी पाहायलाच मिळाल्या नाही. लक्षवेधी कुठल्या असतात, जी तातडीची बाब असती, महाराष्ट्राच्या करताची असती. आताच्या तर लक्षवेधी झाल्या, या मतदारसंघामध्ये एक एक प्रश्न मांडले जायचे आणि त्याच्यातून ते प्रश्न त्या ठिकाणी त्याची उत्तरं त्या ठिकाणी दिली जायची. अशा प्रकारचं हे चित्र पाहायला मिळालं.